हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये बनवली जाणारी आणि घरातील प्रत्येकाची लाडकी आवडती असणारी रेसिपी बघणार आहोत नक्की कधी ट्राय करून बघा त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि दोन ते तीन चमचे तेल मी गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी त्यानंतर मिरच्या त्या मी उभ्या कापून घेतल्या आहे आणि मिरच्यांचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे त्यानंतर कढीपत्ता आणि बारीक चकता करून घेतलेला बटाटा बटाटा स्वच्छ धुवायचा आणि पातळ असे काप तयार करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने जेणेकरून ते तेलामध्ये लवकर शिजले जातील तीन ते चार मिनटे आपल्याला बटा शिजा बटाटा शिजायला लागणार आहे तर मस्त असा बटाटा आपण शिजवून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचा आहे एक कांदा आणि तोसुद्धा आपल्याला थोडासा परतवून घ्यायचा आहे आता तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण आज काय बनवत आहोत तर आज आपण बनवत आहोत महाराष्ट्राची लाडकी रेसिपी ती म्हणजे बटाटा पोहे कांदा आणि टोमॅटो छान परतल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद साधारणतः पाव चमचा आपण इथे हळद घालणार आहोत थोडंसं मिक्स करून घेऊया त्यामध्ये तुम्ही शेंगदाणा सुद्धा घालू शकता आपण इथे बटाटा पोहे बनवतो म्हणून बटाट्याचं प्रमाण आपण इथे जास्त ठेवलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी साधारणतः पाववाटी पाणी आपण इथे घेतलं आहे इथे मी घेतले आहे कांदा पोहे तुम्ही बघू शकता असे मीडियम असे घ्यायचे खूप जास्त पातळ घ्यायचे नाही किंवा खूप जाडही घ्यायचे नाही तर मीडियम पोहे आपल्याला घ्यायचे आहे आणि ते चाळणीमध्ये चाळून व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आणि भरपूर पाणी घालून आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत तुम्ही हे एकदम बाउलमध्ये टाकून पाणी घेऊन आणि नंतर हे चाळणीवर अशा पद्धतीने काढून घेतले तरी चालतील तर स्वच्छ असे हे आपण धुवून घेणार आहोत आणि कमीत कमी दहा मिनटे तरी आपल्याला हे तसेच ठेवून द्यायचे आहे दहा मिनटानंतर आपली फोडणीसुद्धा छान रेडी झाली आहे आता आपण त्यामध्ये पोहे टाकून घेऊया आणि पोहे टाकताना ते छान मोकळे मोकळे करून टाकून घ्यायचे आहे पोहे घेताना एका माणसासाठी एक मूठ असे पोहे जर घेतले तर त्यामध्ये एक प्लेट तयार होते म्हणून माणसांच्या अंदाजानुसार तुम्ही पोहे घ्यायचे आहेत आणि हे आपण छान असं मिक्स करून घेऊया एक ते दीड मिनटे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने मिक्स करा आणि त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक ते दीड चमचा साखर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ आणि साखर तुम्ही आपण जेव्हा पाणी टाकलं तेव्हा सुद्धा टाकू शकता त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत भरपूर कोथिंबीर पुन्हा हे अर्धा मिनिटभर मिक्स करून घ्या आणि त्यानंतर त्यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि कमीत कमी एक ते दोन मिनटे छान वाफ काढून घ्यायची आहे एक मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपले पोहे छान असे रेडी झाले आहेत आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत लिंबाचा रस गॅस बंद करायचा आणि त्यानंतर यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे किंवा लिंबाचा रस तुम्ही सर्व करताना दिलात तरी चालेल मिक्स करून घ्या आणि मिक्स झाल्यानंतर आपले पोहे छान रेडी होतील तुम्ही फोडणीमध्ये जर पाणी टाकलं तर अशा पद्धतीचे पोहे हे खूप वेळ मऊ लुसलुशीत राहतात तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू